हरिओम श्री राम अंबरने मी उर्मिला वोरा नलोडे कोल्हापूर प्रायव्हेट हायस्कूल उपासना केंद्र. माझ्या बहिणीच्या मुलगीच्या बाबतीत एक आलेला अनुभव. तिला एक दोन महिने थोडा 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 सतत ताप यायचा जायचा ताप यायचा जायचा. डोकं खूप दुखायचं. औषध पाणी वगैरे भरपूर केलं. शेवटी डोक्याच्या स्पेशालिस्टना दाखवलं. त्यांनी सांगितलं की डोक्याचा MRI करायला पाहिजे. MRI केल्यानंतर मेंदूला सीस आहे म्हणून सांगितलं आणि मुलगीला नेऊन ऍडमिट केली. ऍडमिट केल्यानंतर तिची एक दुसरी कुठली तरी तपासणी करायला सांगितली आणि तिथून मला माझ्या बहिणीचा फोन आला की तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि शक्यतो ऑपरेट करायला पाहिजे. पण त्यावेळी मला पूर्ण खात्री होती की बापू असं काही होऊ देणार नाही. आणि मुलगीचं वय वर्ष 17 परिस्थिती जेवते. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तिथून मुलगीला डिस्चार्ज घ्या आणि कोल्हापूरमध्ये घेऊन या. त्याप्रमाणे ती तिथून रात्री 1:30 दरम्यान कोल्हापूरला स्पेशल गाडी करून आली. दुसऱ्या दिवशी आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली की कुठल्या हॉस्पिटलला दाखवायचं वगैरे काय. आम्हाला कोल्हापूरमध्ये उजाळेवाडीमध्ये अथाय हॉस्पिटल आहे तिथं डोक्यासाठी डॉक्टर चांगले आहेत म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिला घेऊन गेलो तिथं. तिथून सगळे जे MRI वगैरे केलेलं होतं ते रिपोर्ट सगळे आम्ही त्या डॉक्टरांना दाखवले. सगळ्यात सांगायला असं आश्चर्य वाटते की त्या डॉक्टरांचं नाव सुद्धा अनिरुद्ध होत. त्या डॉक्टरनी ते संपूर्ण बघितलं आणि त्यांनी सांगितलं हा MRI चांगल्या प्रतीचा नाही आहे आणि तुम्ही दुसरा MRI काढायला पाहिजे. तिथून आम्ही कळवण्याचे ऍड्रेस दिल्यानंतर तिथे जाऊन आम्ही MRI काढला. त्या डॉक्टरनी सांगितले की बेलबाग मध्ये एक खाडे डॉक्टर आहेत त्यांना हे सगळे तिथून नेऊन दाखवा आणि तिथून तुमची ट्रीटमेंट सुरू ठेवा. जेव्हा आम्ही ते रिपोर्ट घेऊन त्या खाडे डॉक्टरांच्याकडे गेलो त्याला डॉक्टर बोलले की मेंदूला सीस वगैरे काहीही नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त तिच्या मेंदूला प्रेशर आलेला आहे आणि त्यामुळे तिला हा ताप येतोय. त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट जवळजवळ आम्ही 1-2 महिने ठेवली. मुलगी आता अगदी व्यवस्थित आहे पण ज्यावेळी तिला हा त्रास होता त्यावेळी ती मुलगी जगेल का नाही अशी अवस्था होती. कारण मुलगीला अन्न पाणी न जाण्यानं किंवा सतत ताप येण्यानं डोकं दुखण्यानं तिची तब्येत पूर्ण खालावली होती आणि त्यातून एकूण ते एक अपत्य आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची. अशा परिस्थितीत बापूने आम्हाला इतका चांगल्या प्रकारे हात दिला आणि मुलगीला त्यातून व्यवस्थित बाहेर काढलं. हरिओम श्रीराम अंबर नाथ सवित.